नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री रुक्मिणी स्वयंवराच्या 16व्या प्रसंगाला सुरुवात करणार आहोत. या प्रसंगामध्ये विवाह समारंभाला आरंभ झालेला आहे. या कथेचे वर्णन केलेले आहे. ब्राह्मणांनी मंत्र्यांनी भीमकीच्या डोक्यावर अक्षता घातल्या. भीमकीला अंतर्बाह्य सर्वत्र श्रीकृष्णच दिसू लागले होते. श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. विवाह होम आणि पाणीग्रहणसुद्धा झाले. रुक्मिणी श्रीकृष्णाचे चरणांना वंदन करू लागली, परंतु तिला पायच कुठेच दिसले ना. नंतर श्रीकृष्णाचे चरणकमलांना वंदन केले आणि दोघे एकरूप झाले. अशा या प्रसंगामध्ये वर्णन केले आहे. चला तर आता या प्रसंगाला सुरुवात करूयात. श्री रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 16वा. श्री गणेशाय नमः. अंतरपात आहे ज्यांसी, वेगे सावध करा त्यासी. पळ अक्षर निमिषोत्मशी, हरिचरणासी चिंतावे. सद्गुरु म्हणती सावधान, घटिका हो आली पूर्ण. वचनी निदावे प्रतिवचन, सावधान परिसावे. सांडा चौघीची कळकळ, महामौनेशी राहा निश्चळ. लग्न घटिका भरे चपळ, अति सबळ वेगेसी. अंगी धरुणी जानपन, वचना देती प्रतिवचन. जेनेची वचने त्यांचे दूषण, सावधानपण त्या नाही. अति समयो वर्ते लग्न, दोन्ही पक्षी सावधान. उचित चिंतनी राखा मन, सावधान निजबोधे. औपुण्या पडली मिठी, द्वैत भावना सुटली गाठी. सुटला अंतर पाठ दृष्टी, उठा उठी हरिवरी. भीमकी माथा एकाएक, कृष्ण अक्षता घाली देख. तोची मस्तकी हस्तक, परम सुख पावली. भीमकी कृष्णाची या माथा, घालू जाय जव अक्षता. कृष्णची देख सभोवता, सभायता हरी देखे. कृष्ण देखे जिकडे तिकडे, अक्षता घाली चहूकडे. पुरोही तो म्हणती लागले वेडे, कृष्ण निवाडे नोळ खसी. कृष्णा लागे परम पिसी, माळ घालू निरथी होती होतीसी. शेखी कृष्णासी नोळखसी, केवी नांदसी संसारी. ऐसे हे झाले पाणी ग्रहण, कृष्ण प्रकृती पाहिले जान. मगस बांधा वया कंकण, शुद्ध सुते सुतवीती. हिले सूक्ष्म अति अत्यंत, तेची अष्टधा वाढत. स्थूलमानी दृश्य होत, भग भग तोडित तडातडा. पाहिले दुखंड केले जाण, त्रिगुण गुणे घाली वळण. अर्ध स्त्री नाम कंकण, अर्ध जाण कृष्ण पुरुषा. एकची तंतु द्वेत झाला, स्त्री अंगी बाणला. अर्ध पुरुषत्व पावला, करी बांधवा कृष्णाचे. फेडिले मायेचे वधू वस्त्र, अष्टपुत्र्या पितांबर. नेसली कृष्णमय स्वतंत्र, तेनी सुंदर शोभली. मलिनवाम सांडी प्रकृती, सांडिले सांडिले दोही पक्ष न घेती. सलोभ उपाध्ये तेनी ती, मग भांडती परस्परे. भीमकी या वरिला नारायण, झळकत दृश्याचे करी कंकण. सौभाग्य द्रव्य घे देतसे वाण, आहे वपणा श्रीकृष्णी. दिव्य शोभा शोभे कृष्ण, तेथेची शोभा वर्णी कोण. जाणती अनुभव सुजान, सुख संपूर्ण तेथेची. जीवी जीवा पडली मिठी, भाय पालवा दिधल्या गाठी. भीमकी कृष्ण पाहे दृष्टी, हरिख पोटी न समाय. विवाह होम लागी श्रीहरी, वेगे चला बोहल्यावरी. कडे घ्यावी जी नोवरी, लहान थोरी वेढीला. नोवरी धरी तांची हाती, नारी मिनल्या नेन किती. प्रकृती वेढिली श्रीपती, अडकले गोविंदा. बाईल हाती धरली यासाठी, कृष्ण गोवीला जगजेठी. तेरा गावांची कायसी गोष्टी, बैसता गा बैसता पाठी गोड लागे. कृष्ण विचारी निजव्रती, मजची वरी माझी प्रकृती. माझे निगमन इसी निश्चिती, लाजो किती लटकाची. हे बैसली माझी ये कडिये, जीवे भावे मजये मज हे पडिये. प्रपंचाचे आतुले कडिये, नाम रूप इचेनी.
मजवीन हे नुवरी पुढे न चले पाऊल भरी लटकी लाज सांडोनी दुरी वचन करी वडिलांचे आंगा ना तळत श्रीहरी हात न लाविता नुवरी उचलोनी आणली बोहल्यावरी नरनारी हासती विवाह होम झाला संपूर्ण सप्तपदी पाणी ग्रहण भीम कदिदले वरदक्षिणा जाण भूरी दान वाटिली कान पिळू मेहुने भीती होईल रुक्मियाची गती परू विटंबील श्रीपती याची ख्याती तिही लोकी त्याचा जाणुनी या भावो कृष्णे फेडिला संदेहो मेहुने गौरविले पहा हो दिव्यांबरी भूषणी भीमक कृष्णासी विनंती करी चतुर्थ होम आमुचे घरी करावा जी कृपे करी सहम परिवारी सुदृदेशी पहावया सुमन मुखासी मूळ मूळ पाठवा वरमायेसी भवरी या कळसा आहे तिज पाशी निघे वेगेसी शुद्धमती कृष्ण वसे हृदयासी धन्य धन्य तिची कुशी शुद्धमती लागे पायांसी देवकीसी प्रार्थिली देवकी बैसविली सुखासणी लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी विजणे वारी ती दोघी जणी पाया रावणी पदोपदी शुद्धमती देत विडिया पीक धरावया सुवर्ण सुवर्ण घडिया श्रीगिरीवरी बोलती गुडिया पाय घडिया पदोपदी चालवे मोती लग विस्तारे दोही बाही ढळती चवरे देवकी समारंभे थोरे आणली गजरे मांडवा कृष्ण रुक्मिणी अति गोमटी साजरी वोहरे देखिले दृष्टी ऐसा जोडा नाही दुःसृष्टी माझी दृष्टी धनी लागे देवकी घेऊनी आपण दोघा उतरी निंबलोण कृष्ण निंबलोणा हुताशन मुख परसोन धाविन्नला कृष्ण निंबलोण पडता मुखी तेनी मुख सरते तिही लोकी हे जाणूनिया याज्ञिकी अति साक्षेपी सादर कृष्ण निंबलोन अति साक्षेप करिता हरले त्रिविध ताप जाऊनी देह संताप सुख रूप तो झाला सून बैसूनी मांडीवरी कृष्ण श्रवण जडित भूवरी कानी घातली निर्धारी कळस त्यावरी धैर्याचा मुक्त मोती लग गंभीर श्रवण बानल्या साचार तेनी शोभली सुंदर मनोहर सकळी का लग्न लागली या एरे दिवशी सोहळा मांडिला गोहरासी मूळ पाठविले हळदीसी यादवांसी भीमके मूळ पाठविले सकळा दोही बाही बारा सोळा करवली सुभद्रा बेल्हाळा चाले सुढाळा उन्मनी अत्यंत शहाण्या सुवासिनी आणिक आल्या नवजणी कृष्णाची खूत खावणी त्या जाणूनी वर्तती वडीलपणी अतिश्रेष्ठ सकळान माझी वरिष्ठ शांती चालिली चोखट अतिलोभिष्ठ श्रीकृष्णा सभा बैसली निज बोधे ढवळे ढवळे गाती स्वानंदे हळदी आरंभिली विनोदे झाली सावधे अधिकारी पाहू जाणती कृष्ण कौतुक तेही सावध झाले लोक अनधिकारी या लगबग देख पाहाती मुख वणितांचे वोहरे पाहता निवे मन दोन्ही पक्षी सावधान कोणा न बोलवे वचन पडिले मौन सकळी का चौघे जनी अति चपळा कुजबुजती वेळोवेळा कैशी झाल्या ती तोंडाळा शब्द चाळा न सोडा शांती मने परत्या सरा सांगेन ते तुम्ही करा कुरवंडी श्रीकृष्णवरा लोण उतरा सर्वस्वे स्नेही उजळुनी या वाती भीमकी सन्मुख दाविती एरी नातळे जी हाती स्नेहवृत्ती नावडे कुरवंडी न धरिता हाती मायधाय शंकल्या चित्ती मग बोलली निज शांती नवे श्रीपती हे योग्य जयादीपाची ये मेळे न निघे स्नेह ध्रुम्र काजळी तैसा दीप उजळी मग बोगोवाळी श्रीकृष्णा एकुनी भीमकी झाली सुखा खून बांधली नेटकी जीवी जीवाची ओळखी परम पारखी तो जाणे निधूम निर्धूम अग्नीच्या निजमेळी कृष्ण दीपे दीप उजळी आकाश लोपले प्रभेतळी भावे वोवाळी श्रीकृष्ण न तळे भीमकीचे लाघव
सकळ ही म्हणती धन्य भाव आता घेऊनी या नाव पाय मागे कृष्णाचे ऐकुनी जनाची या दृश गोष्टी भीम की दचकली पोटी काय आता बोली वोठी न दिसे दुष्टी नामरूप यांच्या नामरूप भेदा व्यक्ती नानवेची वेदा पुढारी वाटले नच शब्दा नीती अनुवादा परतल्या पाहता रूपाचा दुकाळ घालिता साकारतेचा आळ लाविती नामाचा विटाळ तेने गोपाळ शोभिल सवेची मने कळले चित्ता गोइंद्रियांचा हा नियंता यासी गोपाळा म्हणता दोष सर्वथा मज नाही ऐसे विचारुणी वेल्हाळा लक्ष लाविजे चरण कमळा वेगी पाय द्या गोपाळा भीमक बाळा बोलिली तव पिटीली टाळी आटाळी एकुनी हासिजे सकळी भीमकी ये भली केली रांगोळी खून वनमाळी जाणत एकोनी भीमकीच्या बोला श्रीकृष्ण देवो मानवला वर्तत खुना आपुल्या देत पाऊला स्वानंदे अबला सांगती वडिला एने अभिमान सांडिला कृष्ण बाईली आधीन झाला तिच्या बोला माझी वर्ते कृष्ण देखोनी बहु काळा हळदी लावी वेळोवेळा उठूनी या घनसावळा अति सोज्वळा करू पाही जे जे कृष्ण अंगी लागे ते काही केली या न निघे भीमकी उठी लागल वेगे मळी न निघे सर्वथा अत्यंत निर्मळ वनमाई निज निर्मळ न निघे मयी चाकाटली भीमक बाळी न देखे तळी मळवटू पाहता कृष्ण चरण रेखा चरणी देखे तिही लोका भीमकी कृष्णमय देखा उठने हरिखा होतसे कृष्ण चरणी निज स्वरूप देखता आला स्वेद कंप कंठी दाटला जी बाष्प विकळ रूप मूर्छित सद्गुरु म्हणती सावधान कृष्ण चरणी दृढ मन धैर्य बळे राखोनी बाजान विकळपण येऊ नेदी मोहे धावी नले धाये म्हणे तुझ झाले काय झणी दिठी लागेल माये उचलोनी कडिये घेतली कृष्ण चरणी जे अनुभवले ते तव न बोलवे बोले भीमकी या शहाणपण केले खुने वारिली धायती पाळी आली कृष्णाकडे एकेची हाते फेडा बिरडे न फिटे तरी रोकडे दंडवत पडे दंडवत घडे भीमकीसी मेहुनेपणाचे परिपाटी विषय तृष्णेची दुष्टी बिरडा पडिल्या सुबुद्ध गाठी केवी जगजेठी सोडिल मेहुने म्हणती हा जगजेठी जाणे बिरडी याची हातवटी अभ्यास केला यमुने तटी दाटो दाटी गोळनीसी वर्मे कर्मे बोलती खुणा यादव म्हणती श्रीकृष्णा बिरडिया पाडू तो केसणा तू देखणा निज दृष्टी महावीरांचे बिरडे पडले ते तुआ एकलेने फिडिले मेहुने न लाजती बोलता बोले रुक्मिया दिधले ते याची दिजे सासू सासरी यांची आवडी देवकी वसुदेवाची गोडी म्हणती कृष्ण बिरडे फेडी वचन न मोडी वडिलांचे कृष्ण अवलोकी कृपा दृष्टी बिरड्या सुटल्या जी गाठी द्वेत कांचोळी समदृष्टी पेडी जगजेठी तत्काळ पहागेनी नवल केले कृष्ण दृष्टीस उगवले न सोडिता पै फेडिले बिरडे काढिले निज दृष्टी पाहता कृष्ण दृष्टीकडे फिटे संसार बिरडे त्यासी हे दुर्घट केवडे फेडिता बिरडे नोवरीचे नाना रते तपे दानी योग यागादी साधनी करिता शिणले योगी जन तरी कृष्ण चरण न ठाकती भीमकी देवाची पैचांग परम भाग्य अतिसभाग्य पावली कृष्णाचे अर्धांग भावे श्रीरंग भोगित श्रीकृष्णा सन्मुख भीमकी बैसविली जी कौतुकी लाजा झाली अधोमुखी कृष्णाकडे पाही तव तळवटी एकाएकी देखती झाली कृष्णमुख पाठमोरी पाहता देख देखे सन्मुख श्रीकृष्ण
वामसव्य दोही कडे देखे कृष्णाचे रूपडे आता मी रिखो कोणी कडे चहू कडे हरि दिसे ऐशा परी अति संकटी लाजता कृष्ण देखे दृष्टी लाज सांडुनी गोरटी घड उघडी दृष्टी हरिरूपी भीम के सुकुमार गोमटी कृष्णा इसी हळूची उठी कठिन हस्त तू जगजेठी मल्ल मुष्टी मर दिले तुझा लागतांची हात देह बुद्धीचा करीती घाट याचक लागी जीव भीत तुझी मात न करवे रेवती मणे जी यादवा आधी घ्यावे इच्छा नावा मग इसी हळदी लावा देवादि देवा श्री कृष्ण कृष्ण मणे हळदी मिसे मजसी लावू आल्या पिसे नाव रूप मज न दिसे काय म्या कैसी म्हणावी नाम रूपाची व्यवस्था रुक्मिणीचा जाणी तत्वता मागे आंगी पाशा अंगी नाही सर्वथा नाम घेता मी नवी आग्रह न करावा गोपाळा नाम रूपा तुझी जिव्हाळा व्यर्थ चालविषी अबळा सुख सोहळा तुझे नी कृष्ण खून सांगे जीवीची नाम रूपे अतिरूपाची सगुण गुणी हे गुणाची प्रिया आमुची निज दृष्टी कृष्ण मणे रुक्मिणी देवी नाम रूप तुची अवध मज परीस तुची बरवी हासी जे सर्वी एकोनी हळदी घेऊनी श्रीरंग उटित भीमकीचे अष्टांग एडी निवत्तसे सर्वांग जाणती आगे अनुभवी चरणी उद्धरली शिळा ते कर भोगी भीमक बाळा मृदुपणाचा जिव्हाळा जाणती कळा निज भक्ता हात व ब्रह्मादिकाचा ईश हळदी मिसे ऋषिकेश झाला भीमकीचा दास जगत निवास जगाचा दासांसेही दास्य करणे ते हे तव श्रीकृष्णाचे जाणे उच्छिष्ट भक्तांचे काढणे स्वामी पणे फुगुनेने कृष्ण साचार देवादिदेवो फेरी भक्तांचा संदेह जैसा जयाचा भक्तिभाव तैसा देवो तयासी भक्तभावाच्या आवडी धूतरणांगणी घोडी भक्तभावाची निज गोडी जाणे धडफुळी श्रीकृष्ण कृष्ण चरणी सत्य समता सुरंग भावार्थ अक्षता भीमकीये ठेवी माथा लाज सर्वथा न धरावी एकोनी हरिखेली वेल्हाळा धन्य दशा झाली कपाळा चरणवंदीन गोपाळा भीमक बाळा उल्हासली हरिखे नमो पाहे गोरटी तव पूर्वील सख्या वक्रदृष्टी देखता लाज आली पोटी भेद उठी शंकेचा तेने चुकविले समचरण वृथा गेले जी नमन माये सकट हासती जन एरी अभिमान धरियेला थोर अभिमानली बाळी धरी अंगुष्ठ करतळी नमन चुको नीधी येवेळी देखो निवनमाळी हासती एरी मस्तक जवलोटी तव समचरणा पर पडली तुटी अभिमानी केली फुटी पाय ललाटी न लागती नमस्कारा लागी भले एरी मागुती अंग विले तव समसाम्य पाऊले काही केल्या ना तुडती जितुके अभिमानाचे बळ तितुके निजदृष्टी पडळ तेने चुकविले चरण कमळ वेगे वेल्हाळ गजबजली वियोग न सहावे पोटी ऊर्ध्व श्वासे स्फुंदे गोरटी चरण न लागती उल्लाटी कपाळा पिटी निज करी दुःखे मळतसे कटकटा मर मर दृष्टा अदृष्टा कृष्ण पावली या गोष्टी फुकटा चरण लल्लाटा न लागती लोक म्हणती सकळ धन्य भीमकीचे कपाळ ते हे आजे झाले निर्फळ श्री कृष्ण चरण नातळी मणी होती ऐसी आस करुणी उठनी याचे मीस कृष्ण नमीन सावकाश तेही उदास भाग्य झाले चरण न पावीची कपाळ जीवी लागली तन गात्रे जाता ती विकळ परम विभळ होतसी चंडवाते कैसी करदळी उलथो पाहे जी समोळी त्याहून अधिक भीमक बाळता
गात्रे सकळी कापती नेत्री अश्रुची या धारा अंग कापतसी थरथरा चरण वियोग सुंदरा शरीर भारा उबगला गळती अलंकार भूषणे करमुद्रिका आणि कंकणी पडली अविशेषित प्राणी सत्वगुणी मूर्छित जीवना वेगळी मासोळी वी तळमळी भीमक बाळी उद्धव कळवळीली या तये वेळी आनंद जळी वर्षत उद्धव म्हणे कृष्णनाथा तुझी अवस्था शोधित चित्ता विनोद कैसी भक्तहिता चरणी माथा ठेवू दे मग धाविनी या लवलाहे धरुणी भीमकीची बाही मळे उठी उठी वो माये वंदी पाय कृष्णाचे सांडी सांडी लज्जाभिमान निर्विकल्प राखी मन वृत्ती करुणी सावधान हरी चरण वंदावे मग उद्धवाचे वचनी देत विश्वास रुक्मिणी लाज सांडिली उपडोनी हरिचरणी निर्लज्ज समचरणाची ये भेटी सुटल्या अहं सोह गाठी उटू विसरली गोरटी घातली मिठी हरिचरणी वृत्तीसी झाली समाधान खुंटला शब्द तुटले मौन भोगिता हे चैतन्य घन समचरण वंदिता उपरमली विषय दृष्टी निजानंदे कोंदली सृष्टी तेथे हरपली त्रिपुडी उठा उठी निज लाभ कृष्ण चरणी जडली कैसी देह विदेह नाठवे तिसी विसरली विवाह सोहळ्यासी कृष्ण साम्येसी समरस नोवरा नोवरी नाठवे हेतु आनवाहुनी गेला दृष्टांतु अर्थ स्वार्थ आणि परमार्थु झाला अनंतु अनंती हरि मणे विल्हाळ दिसे देह भावी विकळ माय धाय धर करीती कोल्हाळ सोयरे सकळ मिळोनी ऐशा करीतील पागोष्टी पाया लागली या साठी जीव भाव पडली तुटी वर जगजेठी वरू नये लौकिक परमार्थासी सळ दोन्ही दोही पक्षी पडेल विकळ मजवरी रचिती किकाड किडाळ नाना शब्द जाळ तर्काची ऐसी उफराटी विकडी पडली देवांसी साकडी सावधान हे धडफुडी केवी तातडी होईल भीमकी निज सुखा अंतरी वेगी प्रवेशला श्रीहरी तोही विसरला सुंदरी सावधान करावया देवो देवी झाली एक भेद फिटला निशंक लागली निज सुख तटकम कम चेतवी देख कोण कोणा सहजी सहज मेळी निज बोधी वन माळी स्वभावे विमक बाळी सावध करी सवेगी निजे निज सुखा वेगी न निवडे कवने काळी करुणी अहंकाराची होई होय वेल्हाई सावध तिसी दोहा वरी जरी येणे तरी मी देह ऐसे न म्हणे अवघे आंगेची आंगवणे पूर्णपणे रचिलीसे चराचर जे जे दिसे ते ते अवघे मीच असे जीव शिव झाले मंदशे रितेन दिसे मजवीन यापळी कृष्ण रुक्मिणी सावध झाली ऐक्यपणी माया गेली निंबलोण करुणी गोवाळुनी सर्वस्वे ऐक्याची या बहुल्यावरी दोघे वो हरे सांजेरी बैसली अभिनव प्रतिकरी निज निर्धारी स्वलीला सरली नमस्काराची वारी तव श्रीकृष्णे केली चोरी लिंग देहाचे गाठी भीतरी दाव श्रीहरी चोरीला पालवा पालव बांधल्यासाठी चहू देहांच्या सोडिल्या गाठी पाया लागता गोरटी नेदी महाहटी पहटवादी चैतन्य चोर हा निज दृष्टी सोडित अभ्यंतरीच्या गाठी घेतले देऊनी ने जगजेठी व्यर्थ चावटी का करावी आंबा शिंपवया गोरटी कडे घेऊनी कृष्ण उदुठी आईती केले से गोमटी कुंकुमे वाटी परिपूर्ण ओंकार सा आळा दृढमूळ सहज वृक्ष तो सुनिय वाढी नला सकोमळा अर्ध मात्रा परियत आगम निगम तेची पाणी वैराग्य मोहराची सुमने मोहरला कवने मानी श्रद्धा जीवे संपोष परिमळा लोधले साचार
रुंची करीती मुमुक्ष भ्रमर आमोद रस भाव सादर झनत्कार सांडूनी स्वानंद संतासे रिंगवण वृक्ष नित्य नवातेनी गुण संत कोकिळाची सुटली मौन दाहो करीती निज बोधे सकळ फळे फळल्या पाठी आंबवृक्ष फळे शेवटी रसा स्वादाची या खोटी पोटीची आठी सांडिली या निजसेजे जो मुराला तोचे सज्जने सेविला बहु काय बोलो बोला आंबा शिंपो आला श्री कृष्ण तेथे केली नवल कुसरी सन्मुख पाहता नोवरा श्री हरी विनमुख पाहताची नोवरी मांडिये वरी बैसवेली शेंड्या हुने समोई अखंड एक धार घालागली आंबा शिंपी निज भीमक बाळी चौघी वेल्हाळ तेथे गाती प्रकृती पुरुष दोघे जनी आंबा शिंपिती एकपणी चूत विस्तारला अच्युतपणी आंबा म्हणवणी जगाचा आंबा शिंपोनी गोरटी कृष्ण सहित वेगी उठी हातीची रीती नवे पाटी कृष्ण पूर्णपणे पाहतसे त्रिगुण गुणातीत जाण तिसरे दिवशी तेलवण करुणी नोवरीसी अर्पण वान पालटन चतुर्थी श्री कृष्णाचे वान पालटन नाम रूपाचे वास संपूर्ण स्थिती काळासे देऊनी मान लीला श्री कृष्ण नेसला वान पालटन नोवरीस अक्षयाचे सपूर वास नेसो निया सावकाश निज सुखेसी वर्तती वोहरे बैसवोनी वाडी कोडी समसाम्य वाहुनी साडे एरनी विस्तार वया पुढी शुद्धमती सावध व्याही गोव्यविता कौतुक कृष्णा समान मानी भीमक सकळी का देऊनी सुख एके एक गौरविले भीमके मांडिले विधान भव एरणी संपादुन कृष्णासी वंशपात्र दान विधी विधान वेदोक्त वंश विस्तारिता सुख सोळा कळांचे सोळा कर्क प्रकृती स्वभाव सुपल्या देख ज्ञानदीपे सोज्वळ शुद्धमतीने तत्वता एका जनार्दन पाहता वंश ठेविला कृष्ण माथा जुनाट कथा परिसीजे पूर्वी पितामहाचा पिता तयासी प्रसन्न सुभानु होता तेने भानुदासे वंश सरता केला तत्वता हरिचरणी प्रल्हादासे कुकृपेसाठी बळीचे बळीचे द्वार राखी जगजेठी तैसीच हेही आहे गोष्टी कृपादृष्टी कृष्णासी सांगता वंशपात्र दान लागले निशयतशाचे अनुसंधान आमुचे वंशी वरदान परम भक्त कृष्णाचे मी जन्मलो धन्यवंशी म्हणोनी हरिभक्ती आम्हासी संत सोयरे निज सुखासी वंश कृष्णासी निरविला जे जे जयासी निरविले तेनी ते पाहिजे सांभाळिले आमचे चालकपण कृष्णासी आले कासे लाविले जनार्दने कथेसी झाले आडकथा म्हणोनी न कोपावे श्रोता धेंडा नाचविल कृष्णनाथा रसाळ कथा पुढे आहे इति श्रीमद भगवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता संमती रुक्मिणी स्वयंवरे विवाह संभ्रमो नाम षोडशः प्रसंगः श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु।